जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगळाळी येथे मी रुजू झालो. माझ्यासोबत तो क्षण एकदम आनंदाचा म्हणजे माझे वडील माझ्या जॉईनिंगसाठी उपस्थित होते. खरोखरच मला तो दिवस आनंदाचा होता आणि आज मला कसं तरीच वाटते की माझ्या अगदी आज माझ्या वडिलांच्या देखतच मी आज निरोप घेत आहे. विनायक जाधव यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न. देगलूर तालुक्यातील काठेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विनायक दत्तात्रेराव जाधव यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला. 5 नोव्हेंबर 1990 रोजी बिलोली तालुक्यातील मंगनाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ते शिक्षक म्हणून रुजू झाले आणि 30 सप्टेंबर 2024 रोजी देगलूर तालुक्यातील काठेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांनी बिलोली तालुक्यातील मंगनाळी, मुखेड तालुक्यातील उंद्रीपदे आणि देगलूर तालुक्यातील वन्नाळी, कुशावाडी आणि काठेवाडी या गावातील शाळेत तब्बल 34 वर्षे सेवा दिली. विनायक दत्तात्रेराव जाधव हे विद्यार्थीप्रिय शिक्षक, लेझिमच्या पथकासाठी हलगी वाजवणारे कलाकार, शांत संयमी स्वभाव असून वक्तशीरपणा आणि वरिष्ठांचे आदेश पाळणारा एक आदर्श शिक्षक आणि आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. शासकीय नियमानुसार वयाच्या 58व्या वर्षी शिक्षकी कार्याला पूर्णविराम द्यावा लागला. त्यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यास मोठ्या प्रमाणात सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकांची उपस्थिती होती. त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आणि भविष्य काळासाठी शुभेच्छा दिल्या. या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष होटल ग्रामपंचायतच्या सरपंच सौ इंदिराबाई सूर्यवंशी या होत्या. तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद नांदेडचे माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजगावकर होते. यावेळी व्यंकटराव पाटील गोजगावकर म्हणाले, शिक्षकी पेशा हा अत्यंत आदराचा आणि सन्मानाचा आहे. विनायक जाधव सरांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम केलं. त्यांच्या सेवेतून हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य सुंदर झाले आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विनायक जाधव म्हणाले की आजपर्यंत अनेक शाळेतील विद्यार्थी, गावातील नागरिकांना आणि माझ्या सहकाऱ्यांनी मला चांगली मदत केली. आज माझ्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यास अनेकांनी उपस्थिती लावली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. यावेळी जिल्हा परिषद नांदेडचे माजी अध्यक्ष राम पाटील राजूरकर, मुखेड खरेदी विक्री संघाचे चेअरमन माधवराव पाटील उंद्रीकर, माजी पोलीस पाटील गोपाळ पाटील झरीकर, उदगीरचे प्रसिद्ध उद्योजक रावसाहेब पाटील, डॉक्टर प्रकाश पाटील झरीकर, गट शिक्षण अधिकारी डी के तोडरे, हमीद दौलताबादी, केंद्र प्रमुख बापूराव कैलासे, केंद्र प्रमुख बसवंत गोपछडे, विविध केंद्राचे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती. मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया. त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं म्हणजे नोकरी लागल्या तेव्हा तरी पेन्शन होणारच असतं, पण त्यांच्या संबंध सेवा काळामध्ये कशा पद्धतीनं काम केले आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम, त्यांच्यामध्ये गुणवत्ता निर्माण करण्याचं काम, उल्लेखनीय काम आमच्या विनायकराव जाधवांनी केल्यामुळं आज यांचा भव्य दिव्य सत्कार होतो. निरोप समारंभ होते का कोणाचं? माधुगुरुजी, हल्लीच्या या युगामध्ये शिक्षकांचा निरोप समारंभाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती
तर जाधवजीने खूप चांगलं काम केलं. खऱ्या अर्थानं माणसांच्या जन्माला येऊन आपण जी काही संधी मिळते, जी काही पदं मिळतात, ते सामान्य माणसांसाठी जर उपयोग केलो आपण तर त्यांचं आयुष्य निश्चितपणानं चांगलं जाऊ शकतं. वाडीमधून सेवानिवृत्त झाले माणूस खूप काही करू शकतो, त्याची इच्छाशक्ती ज्याला विल पॉवर म्हणतो आपण, ते जर चांगला असेल यांच्या पहिली वर्गापासून जे आतापर्यंत विद्यार्थी घडले ते खूप उच्च पदावर गेलेले असतील. म्हणून मी शिक्षकांना एकच विनंती करतो, चांगले विद्यार्थी घडवा. कोणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होईल, एस सी होईल, कलेक्टर होईल, पण त्याच्यापेक्षा शिक्षक होणं हे भाग्य आहे. समाजाला घडवण्याचं काम, त्या देशातल्या नागरिकांना घडवण्याचं काम आपण सर्व शिक्षकांनी करताय. मला आनंद या गोष्टीचा होतोय की आता नांदेड जिल्ह्यामध्ये शिक्षणामध्ये चांगली गुणवत्ता आपल्या जिल्हा परिषदेमध्ये निर्माण झाली. आता लातूर पॅटर्न नांदेडपेक्षा मागे पडायला लागलाय. आज वेगळं पॅटर्न मराठवाड्यामध्ये नांदेड शहर एक शैक्षणिक हब व्हायला लागलाय. मी पाहिलं परवा काही शाळेला भेटी दिल्यानंतर योग आला मला, तर त्या ठिकाणी शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी हे चांगले घडतात आणि तुम्ही लोकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी प्रयत्न करायला लागल्यामुळे खूप चांगली जिल्हा परिषद शाळा व्हायला लागली. तर विजय पाटील बरोबर आहे की पण आम्ही सांगलेलं पत्ते केलं ना. हा, खूप खूप या ठिकाणी जाधव तुम्हाला शुभेच्छा देतो. मला खूप आनंद वाटला शिक्षकांच्या निरोप समारंभाला एवढी लोक नसतात, एवढी उपस्थिती पाहिल्याच्या नंतर खूप प्रेमानं तुमचा सत्कार केले. परत एकदा जाधव सरांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांचं राहिलेल्या आयुष्यामध्ये सामाजिक काम आणि चांगलं दीर्घायुष्य लाभो, चांगलं आरोग्य राहो, ती मी या ठिकाणी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि परत एकदा शुभेच्छा देऊन माझे विचार या ठिकाणी संपवतो. कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रथम प्रमुख पाहुणे माझे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, तसेच सहकारी बंधू भगिनी. आज मला माझ्या या निरोप समारंभास यावेळी काय बोलावे काय बोलू नये आज मला प्रश्न पडलेला आहे. कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला, कळलेच नाही मला. माझ्या सहकारी मित्रमंडळीनं मन भरून आले आहे. देवासमोर 33 ते 34 वर्ष सेवा ही जी झालेली आहे, तर अशा अवघडलेल्या वेळी काय बोलावे प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. एका सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. शिक्षण घेत असताना माझे शिक्षण हे ग्रामीण भागामध्ये वर्ग 1 ते 7वीपर्यंतचं शिक्षण माझं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरा बुजुर्ग येथेच माझ्यामध्ये झालं. आणि 8वी 9वी 10वी हे जे शिक्षण आहे ते माझं शांतिनिकेतन विद्यालय आंबुलगा येथे शिक्षण झालं. त्यानंतर मी अकरावी बारावीसाठी बेंगळूर महाविद्यालय बेंगळूर येथे मी शिक्षण घेतलं. त्यानंतर माझे वडील शिक्षक असल्यामुळं डीएडचे नवीन कॉलेजेस निघाले होते आणि वडिलांनी म्हटलं की आपल्याला शिक्षकी पेशा मी केलेला असल्यानं मला तू पण शिक्षक व्हावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून त्यांनी डीएडसाठी माझी नियुक्ती केली आणि मी डीएड 1988 झालो. आणि 1988 झाल्यानंतर मला
5-11-90 या वेळेस मला नोकरीचा कॉल आला आणि त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगनाळी येथे मी रुजू झालो. माझ्यासोबत तो क्षण एकदम आनंदाचा, म्हणजे माझे वडील माझ्या जॉईनिंगसाठी उपस्थित होते. खरोखरच मला तो दिवस आनंदाचा होता आणि आज मला कसं तरीच वाटते की माझ्या अभि आज माझ्या वडिलांच्या देखतच मी आज निरोप घेत आहे. कारण शिक्षण घेत असताना डोळ्यासमोर मोठमोठी स्वप्न होती, कुटुंब म्हणजेच आई वडील आणि पती पत्नी व भाऊ बहीण भावंड भावंडाचा परिवार व माझा परिवार हे करत असताना मला त्यांच्याकडे सर्व्हिस करत असताना मला त्यांच्याकडे मला वेळ देता येत नव्हता. पण आता यानंतर निवृत्तीनंतर मी माझा अमूल्य वेळ जो आहे माझ्या कुटुंबामध्ये मी घालवणार आहे आणि असे हे करत असताना मला अनेक माझे सहकारी हा जो कार्यक्रम आज यशस्वीरित्या घडून आणले त्या सर्व या होटल केंद्रातील सर्व माझे सहकारी शिक्षक मित्र मैत्रिणी व सर्व शिक्षक स्टाफ, विशेषतः आमचे केंद्रप्रमुख गोपछडे सर, पाटील सर, नाव मला सर्वांचे मला घेता येत नाही, पाटील सर, दादाराव पाटील सर, असे सर्वांचे मी जेवढं शब्दस्मरणाने मी नाव घेऊन मी म्हणजे ऋण व्यक्त करू शकत नाही, पण त्याही पेक्षा मला सर्वांचे जाधव सर सुद्धा मला अनेक माझे शाळेवरचे सहकारी तुंबलवाड मॅडम ह्या सुद्धा मला भरपूर सहकार्य करायचे. मला ज्या काही गोष्टी जमायच्या जे काही कोणता काही अहवाल आला तर खरोखरच मी प्रथम अगोदर माहिती देऊन मी त्यांना म्हणजे मोकळं करायचं की त्यांनी म्हणायचे की तुमचा अहवाल प्रथम आला असे त्यांनी म्हणायचे. पण हे करण्यात असताना मला जर कुठे काय अडचण वाटली तर मी प्रथमतः मी केंद्रावर येऊन जाधव सरांना मी विचारायचं की सर हे काय करायचं. त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं करून मग जे काही कार्यवाही आहे ती करायचं. असं एवढा जो काही परिवार तुम्ही माझ्या प्रेमाखातर माझ्या जे काही प्रेम आहे नातेवाईक मित्रमंडळी सर्व या ठिकाणी माझे अधिकारी पदाधिकारी म्हणजेच माननीय श्री भोजगावकर पाटलांचं आमच्यावर वृद्ध हस्त आहे की त्यांच्या सान्निध्यामुळं मी सर्व काही या एक उच्च श्रेणी आम्ही प्राप्त केलेले आहोत. तसेच आमच्या गावचे कैलासवासी गोपाळ पाटील हे सुद्धा आम्हाला सहकार्य करायचे, अनेक गोष्टीसाठी आम्हाला मदत केले. तसेच श्रीरामजी पाटील राजूरकर यांनी सुद्धा आमचे आमच्या नोकरीसाठी व तसेच अनेक कौटुंबिक कामासाठी त्यांनी आम्हाला मदत केली. असे सर्वांचं सहकार्य आणि सर्वांनी मला प्रेमाचा संदेश तुम्ही दिलात आणि यापुढे मी आपल्या सेवेला मी कुठं तुम्ही जर बोलावलात मी उपस्थित राहीन. मी वाढत चाललेलं माझं जे काही शब्द आहेत मी आटोपशीर घेतो आणि आभार सर्वांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आभार आणि मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद.